पहिल्या व्हिडिओमध्ये आपण लार्क्स हेड नॉट शिकलो होतो. लार्क्स हेड नॉट, रिव्हर्स लार्क हेड नॉट. त्याच्यानंतर आपण शिकले होते लेफ्ट हँड हाफ नॉट, राईट हँड हाफ नॉट. त्यानंतर लेफ्ट हँड हाफ नॉट सिनेट आणि राईट हँड हाफ नॉट सिनेट. आज आपण शिकणार आहोत स्क्वेअर नॉट. स्क्वेअर नॉटसाठी सुद्धा आपल्याला लार्क्स हेड नॉट पद्धतीने दोरे लावून घ्यायचे आहेत. आता स्क्वेअर नॉटसाठी सुद्धा आपल्याला दोन दोरे किंवा दोन कॉर्ड लागणार आहेत. त्या मी लावून घेतलेले आहेत लार्क्स हेड पद्धतीने. पहिले मी लेफ्ट हँडने घेते ह्या दोऱ्यांच्या खालून आणि मग ह्या लूपमधून खेचून घ्यायचे. ही आपण हाफ नॉट मागच्या व्हिडिओमध्ये शिकलेले आहेत. ही लेफ्ट हँडची हाफ नॉट झाली. आणि स्क्वेअर नॉट करताना आणखीन एकदा हाफ नॉट घालावी लागते राईट हँडची. सेम ह्या दोन दोऱ्यांच्या खालून घेऊन ह्या लूपमधून खेचून घ्यायचं. म्हणजे एक लेफ्ट हँड नॉट आणि एक राईट हँड नॉट हाफ नॉट, अशा दोन हाफ नॉट घातल्या की एक स्क्वेअर नॉट तयार होते. हा झाला स्क्वेअर नॉट. ह्यालाच रुद्रगाठसुद्धा म्हणतात किंवा बरेच जण सिम्पल नॉट, सिम्पल नॉट म्हणून जे म्हणतात तीच ही स्क्वेअर नॉट. आता ही आपण लेफ्ट साईडची स्क्वेअर नॉट घातली. सेम राईट साईडची स्क्वेअर नॉट घालता येते. त्यातला फरक मी नंतर दाखवते. आता हे धागे लावून घेतलेले आहेत मी, कॉर्ड लावून घेतलेले आहेत. ह्याची सुरुवात करताना आपण लेफ्ट साईडने केलेली, ह्याची सुरुवात करताना आता मी राईट साईडने करते. सेम हाफ नॉट घालायची आहे. पहिल्यांदा राईट साईडची हाफ नॉट घालायची आहे. त्यानंतर लेफ्ट साईडची हाफ नॉट घालायची. ही झाली लेफ्ट स्क्वेअर नॉट, ही झाली राईट स्क्वेअर नॉट. तुम्हाला दिसेल दोघांमधला फरक. इथे ही डिझाईन इथे तयार झालेली आहे आणि इथे इथे. ही लेफ्ट साईड जी आहे त्याची डिझाईन ही अशी स्टँडिंग डिझाईन जी आहे ती लेफ्ट साईडला तयार झालेली आहे आणि ह्याची राईट साईडला. त्यामुळे स्क्वेअर नॉटचे दोन प्रकार, एक लेफ्ट साईडची एक राईट साईडची. मोस्टली बऱ्याच प्रोजेक्टमध्ये आपण ह्या दोन गाठींचा म्हणजे ह्याच गाठींचा उपयोग करतो. फक्त ही स्क्वेअर नॉट जरी शिकले तरी तुम्हाला मॅक्रेमीचे बरेचसे लहान सहान प्रोजेक्ट बनवता येऊ शकतात. तर आता स्क्वेअर नॉटचे आणखी प्रकार पाहूया आपण. जसं आपण हाफ नॉट सिनेट बनवलं होतं तसंच स्क्वेअर नॉट घालत जायचं आहे. पहिले मी ही लेफ्ट साईडची घेते. पहिली हाफ नॉट लेफ्ट साईड, हाफ नॉट राईट साईड. ह्या दोन्ही गाठी एकत्र विणल्या लेफ्ट साईड आणि राईट साईड तेव्हा आपली तयार झाली स्क्वेअर नॉट. पुन्हा हाफ नॉट लेफ्ट साईड, हाफ नॉट राईट साईड. आता ही झाली आपली स्क्वेअर नॉट. असंच कंटिन्यू विणत जायचं आहे, एकदा लेफ्ट एकदा राईट. लेफ्ट राईट, लेफ्ट राईट. आता ही आपली लेफ्ट साईड स्क्वेअर नॉट सिनेट तयार झालेली आहे. तुम्हाला दिसेल डिझाईन अशी दिसते, व्ही शेप असा आलेला आहे इथे ह्या बाजूने. आता आपण राईट साईडचे बनवूया. आता राईट साईडचे बनवायला मी ह्या कॉर्ड लावून घेतलेले आहेत. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, ही राईट साईडची कॉर्ड अशी घ्यायची आहे
म्हणजे सेम जे आपण हाफ नॉट बनवली होती राईट साईडची, तीच राईट साईड हाफ नॉट बनवायची आहे. ही राईट साईड हाफ नॉट झाली. त्यानंतर लेफ्ट साईडची घ्यायची. ही झाली आपली स्क्वेअर नॉट. आता सुरुवात करताना राईट साईड त्यानंतर दुसरी नॉट लेफ्ट साईड. तुम्हाला वाटत असेल ह्या सेम गाठी आहेत, लेफ्ट साईड आणि राईट साईड दाखवण्यात काय फायदा आहे, परंतु जेव्हा आपण मोठे प्रोजेक्ट बनवतो जसं बॅग्स वगैरे बनवतो तेव्हा हे लेफ्ट साईड राईट साईड जर लक्षात असली तर आपण खूप व्यवस्थित आणि चांगल्या डिझाईन बनवू शकतो. कोणतीही डिझाईन बनवताना आपल्याला गोंधळ उडणार नाही, कारण पर्समध्ये कसं एकच डिझाईन रिपीट करत करायची असते, त्यावेळेला हे लेफ्ट साईड राईट साईड खूप उपयोगी पडतं. तर आज आपण स्क्वेअर नॉट शिकलो, त्याच्यामध्ये ही लेफ्ट हँड स्क्वेअर नॉट, राईट हँड स्क्वेअर नॉट, लेफ्ट हँड स्क्वेअर नॉट सिनेट आणि राईट हँड स्क्वेअर नॉट सिनेट. त्यानंतर आणखी एक स्क्वेअर नॉटचा प्रकार आहे. आता ह्या स्क्वेअर नॉट बनवताना आपण मध्ये फिलर कॉर्डचा वापर केलेला आहे, ही फिलर म्हणून ही कॉर्ड घातलेली आहे. तर आणखीन एक स्क्वेअर नॉट असते ज्याच्यामध्ये आपण ही फिलर वापरत नाहीत, ती स्क्वेअर नॉट कशी घालतात ते आपण पाहूया. त्यासाठी मी ह्या दोन कॉर्ड घेतलेले आहेत. जसं आपण फोल्ड करत होतो तशाच ह्या दोन कॉर्ड फोल्ड करून घ्यायचे आहेत. आपण खाली ठेवू म्हणजे लगेच लक्षात येईल. ही एक कॉर्ड अशी सरळ ठेवलेली आहे, ही फोल्ड केलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही कॉर्ड आहे ही ह्या दोन्ही कॉर्डच्या खालून घालायची आहे अशी. अशा प्रकारे त्यानंतर ही कॉर्ड आहे ही ह्या कॉर्डच्या खालून पुन्हा हा जो लूप तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये घालायची आहे अशा प्रकारे. ही झाली आपली हाफ नॉट. त्यानंतर काय करायचं, पुन्हा ही कॉर्ड इथे घ्यायची आहे आणि ही कॉर्ड इथून ह्या दोन कॉर्डच्या खालून आणि ह्या लूपमधून खेचून घ्यायची. दोन वेळा हाफ नॉट घातल्यावर ही आपली स्क्वेअर नॉट तयार झालेली आहे. विदाउट फिलरने अशा स्क्वेअर नॉट बनवल्या जातात आणि ह्या स्क्वेअर नॉट पुढे जोडून जोडून पर्सची सुरुवात केली जाते. पर्सच्या विणीसाठी ही गाठ महत्त्वाची आहे. ह्या स्क्वेअर नॉट, स्क्वेअर नॉट सिनेट आणि विदाउट फिलरची स्क्वेअर नॉट ह्या गाठी तुम्हाला व्यवस्थित समजलेल्या असतील. पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच आणखी काही गाठी आपण पाहूयात. धन्यवाद.